सुप्रसिद्ध कथक सम्राट पंडित बिरजू महाराजांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले असून बिरजू महाराज यांनी रविवारी मध्यरात्री अखेरचा श्वास घेतला. बिरजू महाराज यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. लखनऊ घराण्यातील बिरजू महाराज यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1938 रोजी लखनऊ येथे झाला. त्यांचे खरे नाव पंडित ब्रिजमोहन मिश्रा असे होते. तसेच ते कथक नर्तनासोबतच शास्त्रीय गायकही होते. पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली असून भारतीय संगीताची लय थांबली आहे तर सूर मौन झाले आहे अशा शब्दात अनेकांनी पंडित बिरजू महाराज यांना श्रद्धांजली वाहिली. बिरजू महाराज यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना 1983 पद्मविभूषण या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. यासोबतच बनारस हिंदू विद्यापीठ आणि खैरागड विद्यापीठानेही बिरजू महाराजांना मानद डॉक्टरेट बहाल केली आहे. देवदास, डेड इश्किया, उमराव जान, बाजीराव मस्तानी यासारख्या चित्रपटांसाठी बिरजू महाराजांनी नृत्य दिग्दर्शन केलं असून सत्यजित रे यांच्या शतरंज के खिलाडी या चित्रपटात त्यांनी संगीतही दिलं होतं. तर 2012 त्यांना विश्वरूपम चित्रपटातील नृत्य दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानं सन्मानितही करण्यात आलं होतं. 2016 बाजीराव मस्तानीच्या मोहे रंगदो लालने त्यांच्या नृत्य दिग्दर्शनासाठी फिल्मफेअर पुरस्कारही जिंकला होता.